Hello students, we are seeing the branching instructions. In last lecture we have seen the unconditional branching instructions. Then in today's lecture we are going to see the conditional branching instructions. That is the conditional jump instruction. The conditional jump instruction transfers the control to the target location if some specified condition is satisfied. म्हणजे कंडिशनल जंप म्हणजे काय जी इन्स्ट्रक्शन आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन असणार आहे आणि ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तरच आपण काय करणार आहे टार्गेट लोकेशनला जंप करणार आहे. देन कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन इज नॉर्मली यूज्ड आफ्टर कम्पेअर इन्स्ट्रक्शन. म्हणजे जी काही जंप इन्स्ट्रक्शन आहे जनरली जी काही कम्पॅरिझन इन्स्ट्रक्शन असते त्याच्यानंतरच आपण कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन यूज करतोय. लक्षात येतं आहे कंडिशनल जंप म्हणजे काय जी काही इन्स्ट्रक्शन असणार आहे जंप इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन असणार आहे आणि ती कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर आणि तरच आपण टार्गेट लोकेशनला जंप करणार आहे त्याला आपण काय म्हणतो आहे कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन्स. आता कोणत्या कोणत्या कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन आहेत आपण बघूया. पहिली काय जे ए. आता ह्याचं सिंटॅक्स कसं असतो जे ए लेबल म्हणजे काय जंप इफ अबो म्हणजे लेबलला आपण जी काही व्हॅल्यू स्पेसिफाय केली आहे ती व्हॅल्यू पेक्षा जर अबो असेल म्हणजे आधीचे इन्स्ट्रक्शन जे एक्झिक्यूट झालेले असणार आहे जंप इफ अबो असेल तरच काय होणार आहे तुमचं जे काय म्हणजे जंप आहे ती होणार आहे टू द टार्गेट लोकेशन. त्यावेळेला काय झिरो फ्लॅग पण आपला झिरो पाहिजे आणि कॅरी फ्लॅग पण झिरो पाहिजे. देन नेक्स्ट काय जे ए ई दॅट इज जंप इफ अबो ऑर इक्वल आणि त्याचं सिंटॅक्स असणार आहे जे ए ई लेबल असं असणार आहे. हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ना ह्याचं प्रत्येकाचं सिंटॅक्स काय हे जे ऑपकोड आहे हा ऑपकोड आणि प्लस त्याच्यामध्ये पुढं काय असणार आहे लेबल असणार आहे. लेबल म्हणजे काहीतरी आपण तिथं सर्टन व्हॅल्यू किंवा काहीतरी डिफाईन करणार आहे आणि त्याच्यापेक्षा जर जे म्हणजे त्याच्यापेक्षा जर अबो असेल तर जर त्याचं इक्वल असेल किंवा अबो असेल तर जे ए ई असं यूज करणार आहे. त्याला कॅरी फ्लॅग चेक करायचा तो झिरो असला पाहिजे. देन जे बी दॅट इज जम्प इफ बिलो त्याला कॅरी फ्लॅग काय पाहिजे वन पाहिजे. जे बी ई जम्प इफ बिलो ऑर इक्वल असं पाहिजे. त्याला झिरो फ्लॅग वन पाहिजे कॅरी फ्लॅग पण वन पाहिजे. देन जे सी काय पाहिजे जंप इफ कॅरी म्हणजे जर कॅरी फ्लॅग सेट झाला असेल म्हणजे कॅरी फ्लॅग जर वन असेल तर जंप करायचा आहे. जे ई ऑर जे झेड म्हणजे काय जंप इफ इक्वल ऑर जंप इफ झिरो म्हणजे झिरो फ्लॅग जर सेट झाला असेल तर जंप व्हायचा आहे. जे जी देन म्हणजे काय जंप इफ ग्रेटर दॅन जर ग्रेटर दॅन असेल तर झिरो काय फ्लॅग असणार आहे झिरो असणार आहे साईन फ्लॅग पण झिरो असणार आहे. देन जे जी ई जंप इफ ग्रेटर दॅन ऑर इक्वल जे जी ई म्हटल्यावर आणि जे जी म्हणजे काय जंप इफ ग्रेटर दॅन जे जी ई म्हणजे जंप इफ ग्रेटर दॅन ऑर इक्वल त्याला साईन फ्लॅग झिरो असणार आहे. देन जे एल स्टँड फॉर वॉट जंप इफ लेस दॅन. देन जे एल ई स्टँड फॉर वॉट जंप इफ लेस दॅन ऑर इक्वल त्याला झिरो फ्लॅग वन असणार आहे साईन फ्लॅग झिरो असणार आहे. देन जे एन सी जंप इफ नॉट कॅरी असं असणार आहे म्हणजे जर कॅरी फ्लॅग नसेल कॅरी फ्लॅग सेट झाला नसेल म्हणजे रिसेट असेल दॅट इज कॅरी इक्वल्स टू झिरो असलं तर आपल्याला जंप करायचं आहे. देन जे एन ई जे एन झेड जंप इफ नॉट इक्वल ऑर जंप इफ नॉट झिरो म्हणजे झिरो फ्लॅग झिरो आहे का पहिला चेक करायला लागणार आपल्याला आणि जर तो झिरो असेल तर आणि तरच जंप करायचं आहे. जे एन ओ काय करायचं जंप इफ नो ओव्हरफ्लो म्हणजे ओव्हरफ्लो झाला नाही आहे ना हे पहिला चेक करायचं. मग हे कशावरून करणार जर ओव्हरफ्लो फ्लॅग जर झिरो असेल तर ओव्हरफ्लो झाला नाही ओव्हरफ्लो फ्लॅग वन असला तर आपण काय म्हणतो ओव्हरफ्लो झाला आहे. मग ओव्हरफ्लो झिरो आहे का बघणार आणि जर झिरो असेल तर जंप करणार. ओके देन नेक्स्ट काय जे एन एस दॅट इज जंप इफ नो साईन म्हणजे आपलं जे काही रिझल्टंट आहे तो पॉझिटिव्ह आहे का हे पहिलं आपण चेक करणार. मग साईन फ्लॅग काय पाहिजे त्याला झिरो पाहिजे साईन फ्लॅग झिरो असला तरच आपण जंप करणार आहे. देन जे एन पी ऑर जे पी ओ जंप इफ नो पॅरिटी किंवा इफ ऑड पॅरिटी म्हणजे पॅरिटी बिट नाही आहे सेट झालेलं का हे पहिलं चेक करायला लागणार. हे दोन्ही सेमच इन्स्ट्रक्शन आहे जे एन पी ऑर जे पी ओ म्हणजे ऑड पॅरिटी आहे का बघा किंवा नो पॅरिटी म्हणजेच काय ऑड पॅरिटी असणार आहे पी इक्वल टू झिरो आहे का चेक करायचं.
जे ओ म्हणजे जम्प इफ ओवरफ्लो, ओवरफ्लो फ्लॅग वन आहे का, ओवरफ्लो झाला आहे का हे चेक करायचं आणि मगच जम्प करायचं. जे पी और जे पी ई जम्प इफ पॅरिटी, म्हणजे जर इवन पॅरिटी आहे का, म्हणजे पॅरिटी फ्लॅग वन झाला आहे का हे चेक करायचं आणि मगच जम्प करायचं. जे एस जम्प इफ साईन, म्हणजे निगेटिव्ह आहे का आन्सर ते पहिला चेक करायचं, साईन फ्लॅग वन आहे का चेक करायचं. देन जे सी एक्स झेड म्हणजे जम्प इफ सी एक्स इज झिरो, म्हणजे सी एक्स जो रेजिस्टर आहे तो झिरो आहे का चेक करायचं आणि तरच काय करायचं जम्प करायचं. ओके, लक्षात आले कंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन्स. देन आपल्याला इटरेशन्स म्हणजे एक काही मल्टिपल इन्स्ट्रक्शन असेल, एक तीन चार इन्स्ट्रक्शनचा सेट असेल आणि ते कंटिन्युअसली आपल्याला तेच रिपिटेशन हवं असेल, म्हणजे इटरेशन रिक्वायर्ड असतील, तर ते त्याला कुठला इन्स्ट्रक्शन यूज करते ते बघूया आपण. फर्स्ट काय लूप, लूप थ्रू अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे सी एक्स इक्वल्स टू झिरो ज्यावेळेला होईल त्यावेळेला हे काय, आता सी एक्स म्हणजे काहीतरी एक रजिस्टर आहे सी एक्स, त्याला काहीतरी काउंट व्हॅल्यू दिलेली असणार आहे आणि जोपर्यंत तुमची ती काउंट व्हॅल्यू सी एक्सची झिरो होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या लूपमध्ये राहणार आहे. झिरो झाले की त्यातनं बाहेर पडणार. ओके, लूप ई किंवा लूप झेड, लूप थ्रू अ सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन फॉर अ कंडिशन सी एक्स इक्वल्स टू झिरो ऑर झेड एफ इक्वल टू झिरो, म्हणजे सी एक्स झिरो होईपर्यंत आणि झिरो फ्लॅग पण झिरो होईपर्यंत आपल्याला त्या लूपमध्येच राहायचं आहे आणि ज्यावेळेला ती दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय, म्हणजे दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपण काय करणार आहे त्यातनं बाहेर पडणार आहे. आणि नेक्स्ट काय बघा, लूप एन ई आणि लूप एन झेड हे काय असणार आहे, लूपमध्ये राहणार आहे कधीपर्यंत, जोपर्यंत सी एक्स किंवा सी एक्स झिरो होत नाही किंवा झेड एफ आपला वन होत नाही, या दोन्हीपैकी एक कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली तरी त्या लूपमधून आपण काय करणार आहे बाहेर पडणार आहे. लक्षात आलं आहे, लू इटरेशन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. देन नेक्स्ट काय, नेक्स्ट पार्ट बघूया, म्हणजे टाईप, दॅट इज फिफ्थ टाईप ऑफ द इन्स्ट्रक्शन सेट, मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन. फर्स्ट इन्स्ट्रक्शन काय बघा त्यातली, हॉल्ट एच एल टी. हॉल्ट इन्स्ट्रक्शन कॉजेस द 8086 टू स्टॉप फेचिंग अँड एक्झिक्युटिंग द इन्स्ट्रक्शन्स. द 8086 विल एंटर अ हॉल्ट स्टेट, म्हणजे काय, हॉल्ट इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे त्यावेळेला 8086ला इन्स्ट्रक्शन फेच करायचं आणि एक्झिक्यूट करायचं थांबवायला सांगणार आहे तुमची ती इन्स्ट्रक्शन आणि 8086 विल एंटर इन टू द हॉल्ट स्टेट. द डिफरंट वेज टू गेट द प्रोसेसर आउट ऑफ द हॉल्ट स्टेट आर विथ अन इंटरप्ट सिग्नल ऑन द INTR पिन, अन इंटरप्ट सिग्नल ऑन द NMI पिन और अ रिसेट सिग्नल ऑन द सिग्नल रिसेट द इनपुट. म्हणजे आपल्याला जर हॉल्ट स्टेटमधून प्रोसेसरला बाहेर काढायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत. आपण इंटरप्ट सिग्नल जनरेट करू शकतो ऑन INTR पिन किंवा इंटरप्ट सिग्नल ऑन NMI पिन आपण जनरेट करू शकतो आहे, जेणेकरून सगळं काय होणार आहे रिसेट होणार आहे आणि परत तुमचं एक्झिक्युशन स्टार्ट होईल. म्हणजे हॉल्ट स्टेटमधनंच जर तुमच्या प्रोसेसरला बाहेर करायचं झालं तर आपण इंटरप्ट यूज करू शकतो आहे. देन नेक्स्ट काय आहे बघा, इन्स्ट्रक्शन NOP दॅट स्टँड्स फॉर वॉट, परफॉर्म नो ऑपरेशन. दिस इन्स्ट्रक्शन ओनली यूजेस, दॅट इज सिम्पली यूजेस अप टू 3 क्लॉक सायकल्स अँड इन्क्रीमेंट्स द इन्स्ट्रक्शन पॉइंटर टू पॉइंट द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. The NOP instruction can be used to increase the delay of a delay loop. म्हणजे ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती काहीही ऑपरेशन परफॉर्म करणार नाही आहे, फक्त काय करणार आहे तर आपल्या सिस्टीमच्या 3 क्लॉक सायकल्स यूज करणार आहे आणि आपल्या इन्स्ट्रक्शन पॉइंटरला इन्क्रीमेंट करून देणार आहे टू द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. म्हणजे NOPचं यूज काय मग, फक्त आपल्याला जर डिले ॲड करायचा झाला प्रोग्राममध्ये तर NOP ही इन्स्ट्रक्शन यूजफुल ठरते. देन when hand coding NOP can be used to hold a place in a program for an instruction that will be added later. NOP does not affect any flag, म्हणजे NOPचा काही कुठल्या फ्लॅगवर इफेक्ट होणार नाही आहे, कारण ती काही ऑपरेशनच करत नाही म्हटलं फ्लॅगवर काय इफेक्ट होणार आहे. फक्त एवढंच काय आहे की तुम्ही जे इन्स्ट्रक्शन्स यूज करताय, ते NOP इन्स्ट्रक्शन यूज करताय, त्यामुळे काय होणार आहे ते काही ऑपरेशन परफॉर्म करणार नाही, फक्त 3 क्लॉक सायकल्स यूज करणार आहे. म्हणजे ते काय करायला लागले, तुमच्या प्रोग्राममध्ये डिले ॲड करायला लागले. म्हणजे डिले ॲड करायचं झालं तर तुम्ही NOP इन्स्ट्रक्शन यूज करू शकताय. देन नेक्स्ट काय आहे बघा, वेट फॉर सिग्नल ऑर इंटरप्ट सिग्नल.
When this instruction is executed, the 8086 enters an ideal condition in which it is doing no processing. वेट स्टेट ज्यावेळेला तुम्ही हे करताय एक्झिक्यूट करताय त्यावेळेला तुमचं 8086 आयडियल कंडिशनमध्ये जातो आहे आणि तो काहीही ऑपरेशन्स परफॉर्म करत नाही. द 8086 विल स्टे इन द आयडियल स्टेट अंटील द 8086 टेस्ट इनपुट पिन इज मेड लो ऑर अंटील अँड इंटरप्ट सिग्नल इज रिसिव्ड. म्हणजे तुमचा जो प्रोसेसर आहे 8086 प्रोसेसर तो आयडियल स्टेटमध्येच राहणार आहे. कधीपर्यंत राहणार? जोपर्यंत तुमचा टेस्ट इनपुट पिन जोपर्यंत लो होत नाही किंवा जोपर्यंत तुमचा इंटरप्ट सिग्नल जनरेट होत नाही ऑन INTR और NMI पिन तोपर्यंत तुमचं 8086 आयडियल स्टेटमध्येच राहणार आहे. इफ अ व्हॅलिड इंटरप्ट ऑकर्स व्हाईल द 8086 इज इन द आयडियल स्टेट द 8086 विल रिटर्न टू द आयडियल स्टेट आफ्टर द इंटरप्ट सर्व्हिस प्रोसिजर एक्झिक्यूट्स. म्हणजे ज्यावेळेला तुमचं एखादं इंटरप्ट जनरेट होईल त्यावेळेला तुमचं प्रोसेसर आयडियल स्टेटमधून बाहेर येईल ते इंटरप्ट सर्व्हिस रुटीन जे काय आहे ते एक्झिक्यूट करणार आणि परत तुमचं कशामध्ये जाणार आहे प्रोसेसर आयडियल स्टेटमध्ये जाणार आहे. इट रिटर्न्स टू द आयडियल स्टेट बिकॉज द ॲड्रेस ऑफ द वेट इन्स्ट्रक्शन इज द ॲड्रेस पुस्ट ऑन द स्टॅक. म्हणजे तो परत आयडियल स्टेटला का जाणार आहे? कारण तुम्ही ज्यावेळेला इन्स्ट्रक्शन म्हणजे रुटीनला जात असतंय इंटरप्ट रुटीनला त्यावेळेला तुमच्या वेट स्टेटचे इन्स्ट्रक्शनचं जो काय मेमरी लोकेशन आहे ते तुमच्या स्टॅकवर पुश झालेलं असणार आहे आणि रिटर्न होताना परत तुम्ही काय होणार आहे वेट स्टेटलाच रिटर्न होणार आहे. म्हणून तुमचा जो प्रोसेसर आहे तो आयडियल स्टेटमध्येच राहणार आहे आफ्टर द इंटरप्ट सर्व्हिस रुटीन. वेट डज नॉट अफेक्ट एनी फ्लॅग. म्हणजे वेट स्टेट कुठलीही फ्लॅगवर अफेक्ट करत नाही. द वेट इन्स्ट्रक्शन इज यूज टू सिंक्रोनाइज द 8086 विथ एक्सटर्नल हार्डवेअर सच एज 8087 मॅथ को प्रोसेसर. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज दी लॉक ॲसर्ट बस लॉक सिग्नल. मेनी मायक्रो कम्प्युटर सिस्टीम कंटेन्स सेवरल मायक्रो प्रोसेसर. ईच मायक्रो प्रोसेसर हॅज इट्स ओन लोकल बसेस अँड मेमरी. म्हणजे प्रत्येक मायक्रो प्रोसेसरला त्याची ओन लोकल बस पण असते आणि मेमरी पण असते. द इंडिव्हिज्युअल मायक्रो प्रोसेसर आर कनेक्टेड टुगेदर बाय अ सिस्टीम बस सो दॅट ईच कॅन ॲक्सेस सिस्टीम रिसोर्सेस सच ॲज डिस्क ड्राईव्ह ऑर अ मेमरी. म्हणजे जे काही प्रोसेसर्स आहेत ते कनेक्टेड असतात विथ ईच अदर त्यामुळे जी काही सिस्टीम बस आहे ते आपण ॲक्सेस करू शकतो आहे विथ द रिसोर्सेस. जे काही मेमरी आहे जे काही डिस्क ड्राईव्ज आहेत ते आपण काय करू शकतो ॲक्सेस करू शकतो आहे. मग ईच मायक्रो प्रोसेसर टेक्स कंट्रोल ऑफ द सिस्टीम बस ओनली वेन इट नीड्स टू ॲक्सेस सम सिस्टीम रिसोर्सेस. म्हणजे मायक्रो प्रोसेसर काय करतो आहे प्रत्येक मायक्रो प्रोसेसर ते सिस्टीम बसचा कंट्रोल घ्यायला बघतो आहे. केव्हा घेणार आहे तो कंट्रोल? ज्यावेळेला त्याला काहीतरी सिस्टीम रिसोर्सेसला ॲक्सेस पाहिजे असतो आहे त्यावेळेला तो सिस्टीम बसला कंट्रोल करायला बघतो आहे. द लॉक प्रिफिक्स अलोज द मायक्रो प्रोसेसर टू मेक शुअर दॅट अनादर मायक्रो प्रोसेसर डज नॉट टेक कंट्रोल ऑफ द सिस्टीम बस. म्हणजे लॉक ही ज्याला इन्स्ट्रक्शन तुम्ही लॉक प्रिफिक्स ज्याला यूज करणार आहे सॉरी इन्स्ट्रक्शन नाही लॉक हे प्रिफिक्स ज्याला तुम्ही यूज करणार आहे त्याला काय करू शकताय तुम्ही? आता मी सिस्टीम बस वापरत आहे आणि आता दुसरं कोणत्याही प्रोसेसरला सिस्टीम बस यूज करता येणार नाही असं तुम्ही काय करू शकताय ह्या प्रिफिक्स थ्रू सांगू शकताय. देन नेक्स्ट बघा इट इज इन द मिडल ऑफ द क्रिटिकल इन्स्ट्रक्शन विच यूजेस द सिस्टीम बस द लॉक प्रिफिक्स इज पुट इन फ्रंट ऑफ द क्रिटिकल इन्स्ट्रक्शन. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही काहीतरी क्रिटिकल इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करत असताय आणि त्याच्या मिडलला असताय त्यावेळेला ह्याचा यूज होतो आहे तुम्हाला जेणेकरून तुमचा सिस्टीम बसचा कंट्रोल जाणार नाही टू द अदर प्रोसेसर. When an instruction with a lock prefix executes, the 8086 will assert its external bus control device which then prevents any other processor from taking over the system bus. म्हणजे 8086 काय करणार आहे एक्सटर्नल बस कंट्रोल डिव्हाइसला ॲक्टिवेट करणार आहे म्हणजे जेणेकरून आपला जो दुसरा प्रोसेसर जो कंट्रोल घ्यायला बघणार आहे सिस्टीम बसचा ते होणार नाही. देन लॉक इन्स्ट्रक्शन डज नॉट अफेक्ट एनी फ्लॅग. म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शनमुळे कोणत्याही फ्लॅगवर इफेक्ट होत नाही. देन आज आपण अशी इन्स्ट्रक्शन बघितले दॅट इज कंडिशनल ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन आणि नेक्स्ट जे बघितले ते आपण लॉक वेट NOP देन हॉल्ट हे सगळे काय आहेत मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स आहेत. देन रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.